नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रकरण तिसरे अंकगणिती श्रेडी यामधील संच तीन पॉईंट तीन पाहणार आहोत यामध्ये आपल्याला अंकगणिती गणिती श्रेडीतील यनव्या पदापर्यंतची बेरीज कशी काढायची ते पाहायचं आहे त्यासाठी आपल्याला तीन पॉईंट तीन संच सुरू करण्याआधी त्यामध्ये कोणती सूत्रं आहेत हे पाहून घेऊया तर यामध्ये एकूण पाच सूत्रांचा आपण वापर क वापर करू शकतो त्यामध्ये पहिलं मुख्य सूत्र आहे यसबरोबर छेद दोन चौकटी कंसार दोन ए प्लस एन क एन मायनस वन डी कंस वन या पद्धतीने हे सूत्र आहे एकदा बघा जर आपल्याला एनव्या पदापर्यंतची बेरीज काढायची असेल आपल्याला डी ए आणि यन या संख्या दिलेल्या असतील म्हणजे डीची किंमत असेल सामान्य फरक माहीत असेल किती संख्या आहेत ते माहीत असेल म्हणजे यन आणि सामान्य फरक डी व पहिले पद ए हे माहीत असेल तर आपण कोणतं सूत्र वापरतो एस एन बरोबर एन छेद दोन चौकटीकंसात दोन ए प्लस एन मायनस एक डी हे सूत्र वापरतो आणि जर आपल्याला संख्या किती ते माहीत आहे आणि पहिले पद व शेवटचे पद माहीत आहे तर त्यासाठी सूत्र कोणतं आहे एस एन बरोबर एन छेद दोन चौकटी कंसात टी वन प्लस टी एन म्हणजेच पहिले पद प्लस शेवटचे पद त्याच्यानंतर पहिल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज जर काढायची असेल आपल्याला म्हणजेच एकपासून पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज एनव्या पदापर्यंत जर आपल्याला विचारलं तर त्यासाठी सूत्र आहे एन प्लस कंसात एन प्लस वन छेद दोन म्हणजेच शेवटची संख्या गुणिले त्यापुढील क्रमवार संख्या म्हणजेच समजा दहापर्यंतची आपल्याला बेरीज विचारली तर दहा गुणिले अकरा छेद दोन याप्रमाणे त्याच्यानंतर तिसरं सूत्र आपल्याला दिलेलं आहे पहिल्या सम नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजेच काय दोनपासून सुरू होणाऱ्या संख्या दोन चार सहा आठ याप्रमाणे दोनपासून सुरू होणाऱ्या समसंख्यांची बेरीज जर यनव्या पदापर्यंत आपल्याला विचारलं तर त्यासाठी सूत्र आहे यन पल... यन कंसात यन प्लस वन हे सूत्र म्हणजेच शेवटची संख्या गुणिले क्रमवार त्या पुढील संख्या या पद्धतीनं मग त्याच्यानंतर शेवटचं सूत्र आहे आपल्याला पहिल्या विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज जर विचारलं पहिल्या विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजेच एकपासून पासून सुरू होणार आहे एक तीन पाच सात नऊ याप्रमाणे यनव्या या पदापर्यंत बेरीज विचारली आपल्याला तर त्यासाठी सूत्र आहे यस एन बरोबर यन स्क्वेअर म्हणजेच यनचा वर्ग या पद्धतीने आपल्याला सर्व सूत्रांचा वापर या तीन पॉईंट तीन सराव संचामध्ये पाहायचा आहे पण मुख्य सूत्र आहे यस एन बरोबर यन छे दोन चौकटी कौसाठ दोन ए प्लस लघुकंसात एन मायनस वन डी तर सर्व तीन पॉईंट तीनमधील पहिला प्रश्न आहे एका अंकगणित शेडीतील पहिले पद सहा व सामान्य फरक तीन आहे तर यस सत्तावीस काढा म्हणजे सत्तावीसव्या पदापर्यंतची बेरीज काढा म्हणजेच आपल्याला अंकगणित शेडीमध्ये काय काय दिलेलं आहे ए म्हणजे पहिले पद बरोबर सहा डी म्हणजे सामान्य फरक बरोबर तीन आणि यन म्हणजे शेवटच्या पदाची संख्या बरोबर सत्तावीस तर सत्तावीसव्या पदापर्यंत आपल्याला बेरीज काढायची आहे त्यासाठी आपल्याला दे सूत्र दिलेलं आहे सम ऑफ यन एन बाय टू इन ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन डी हे सूत्र ते आपल्याला दिलेलं आहे सम ऑफ एन म्हणजेच एनव्या पदापर्यंतची बेरीज हे आपल्याला सूत्र दिलेलं आहे मग आपण आपल्या किमती ठेवूया <coughs> यस सत्तावीस बरोबर यन म्हणजेच सत्तावीस यांची किंमत छेद दोन चौकटी कंसात दोन गुणिले ए याची किंमत आहे सहा प्लस यन यांची किंमत आहे सत्तावीस मायनस एक डीची किंमत आहे तीन चौकटी कंश बंद बरोबर सत्तावीस छेद दोन जशास तसं चौकटी कंसात दोन गुणिले सहा सहा दोन्ही बारा प्लस सत्तावीसमधून एक गेलं सव्वीस गुणिले तीन चौकटी कंश बंद बरोबर सत्तावीस छेद दोन चौकटी कंसात बारा प्लस सव्वीस गुणिले तीन सव्वीस दोन्ही बावन्न सव्वीस त्रिक अष्ट्याहत्तर मग बरोबर येईल सत्तावीस छेद दोन गुणिले कंस म्हणजे गुणिले बारा प्लस अष्ट्याहत्तर नव्वद हे दोन नव्वदला काटला नव्वद नव्वदला दोनने भागातला तर किती सत्तावीस गुणिले पंचेचाळीस बाराशे पंचवीस म्हणजेच काय म्हणता येईल म्हणजेच या अंकगणिती श्रेणीतील सत्तावीसव्या पदापर्यंतची बेरीज बाराशे पंचवीस आहे तर पुढील मुख्य दुसरा प्रश्न आहे पहिल्या एकशे तेवीस सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा पहिल्या सम नैसर्गिक संख्यांची आपल्याला बेरीज विचारलं आहे म्हणजेच इथं यन दिलेलं आहे आपल्याला एकशे तेवीस तर पहिल्या सम नैसर्गिक संख्यांच्या बेरजे सूत्र आहे यस एन बरोबर यन कंसात यन प्लस वन म्हणजेच एकशे तेवीस ही शेवटची संख्या आहे शेवटची संख्या गुणिले त्यापुढील क्रमवार संख्या म्हणजे एकशे चोवीस या दोघांचा गुणाकार आपण रांगोळी पद्धतीने करूया चारित्रिक बारा हत्याला एक चार दोन्ही आठ तीन दोन्ही सहा आठ आणि सहा चौदा आणि हत्याचे एक पंधरा हत्याला एक चार एक चार तीन एक तीन तीन आणि चार सात बेदोनी चार सात आणि चार अकरा आणि हात्याचं एक बारा हातच्याला एक बेक बे बेद क बे, बे, बे दोन आणि दोन चार आणि ह्याच्याचं एक पाच आणि एक एक म्हणजेच आपली बेरीज आली पंधरा हजार दोनशे बावन्न म्हणजेच पहिल्या एकशे तेवीस सम नैसर्गिक संख्यांची बेरीज पंधरा हजार दोनशे बावन्न आहे पुढील मुख्य तिसरा प्रश्न आहे एक व तीनशे पन्नासमधील सर्व सम संख्यांची बेरीज काढा म्हणजेच एक व तीनशे पन्नासमधील आपल्याला सर्व समसंख्या आहे एक व तीनशे पन्नासमधील कोणत्या समसंख्या आहेत मग दोन कॉमा चार कॉमा सहा कॉमा आठ याप्रमाणे तीनशे अठ्ठेचाळीसपर्यंत संख्या आहेत म्हणजे शेवटची संख्या आहे तीनशे अठ्ठेचाळीस तर म्हणजे आपल्याला सर्व संख्या माहीत आहेत आणि आपल्याला विचारलं आहे तीनशे अठ्ठेचाळीसपर्यंतची बेरीज म्हणजेच तिथं तीनशे अठ्ठेचाळीस या पदाचा क्रमांक आहे हे आपल्याला माहीत नाही ते काढण्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागेल ती अंकगणितीसाठी आहे का बघावं लागेल मग या सर्व समसंख्या आहेत म्हणून यातील सामान्य फरक दोन आहे सामान्य फरक स्थिर असल्यामुळे ही अंकगणिती श्रेडी आहे म्हणून पहिले पद ए बरोबर दोन नंतर डी बरोबर सामान्य फरक दोन आणि टी एन म्हणजे शेवटचे पद बरोबर तीनशे अठ्ठेचाळीस दिलं आहे तर आपल्याला काढायचं आहे यन म्हणजेच शेवटच्या पदाचा क्रमांक म्हणून सूत्रानुसार टी एन बरोबर ए ये प्लस एन मायनस एक डी म्हणून टी टी एन बरोबर आपल्याला किती दिलं आहे ए बरोबर दोन प्लस एन मायनस एक डी दी दिले आपल्याला दोन मग टी एनची किंमत किती दिली तीनशे अठ्ठेचाळीस बरोबर दोन प्लस दोन गुणिले यन दोन यन ऋण गुणिले धन ऋण दोन तर दोन दोन कटून गेले तर हे गुणिले दोन असलेले इकडे येऊन भागिले होईल म्हणून यन बरोबर तीनशे अठ्ठेचाळीस भागिले दोन बरोबर किती येईल मग बेक बे बेसत्ती बे चौदा बे चोक आठ एकशे चौऱ्याहत्तर यन एक बरोबर एकशे चौऱ्याहत्तर म्हणजेच काय ही एकशे चौऱ्याहत्तरवी संख्या आहे म्हणून आपल्याला एकशे चौऱ्याहत्तरव्या संख्येपर्यंतची बेरीज काढायची आहे तर पहिल्या समनैसर्गिक संख्याच्या सूत्रानुसार यस यन बरोबर यन कंसात यन प्लस एक बरोबर यन आहे आपलं एकशे चौऱ्याहत्तर गुणिले त्यापुढील क्रमांक संख्या एकशे पंच्याहत्तर म्हणून रांगोळी पद्धतीनुसार पावन चोक वीस शून्य हत्याला दोन पासष्ट पस्तीस सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि पस्तीस त्रेसष्ट त्रेसष्ट आणि हात्याचे दोन पासष्ट हातच्याला सहा त्याच्यानंतर पाच एक पाच चार एक चार पाच आणि चार नऊ साते साते एकोणपन्नास एकोणपन्नास आणि नऊ अठ्ठावन्न अठ्ठावन्न आणि हात्याचे सहा चौसष्ट चौसष्टला चार हातच्याला सहा नंतर सात एक सात सात एक सात सात आणि सात चौदा चौदा आणि हातच्याशी सहा वीस हात्याला दोन एक एक आणि दोन तीन म्हणजे तीस हजार चारशे पन्नास हे आपल्या एक व तीनशे पन्नासमधील सर्व समसंख्यांची बेरीज येईल पुढील मुख्य चौथे गणित आहे टी एकोणीस म्हणजे एकोणीसवे पद बरोबर बावन्न अडतीसवे पद बरोबर एकशे अठ्ठावीस तर छप्पनव्या पदापर्यंतची बेरीज काढा असं म्हटलेलं आहे मग सूत्रानुसार एकोणीसवे पद बरोबर टी एन बरोबर ए प्लस एन मायनस डी म्हणून एकोणीसव्या पदांची बेरीज का येईल मग टी एकोणीस बरोबर ए प्लस एकोणीस मायनस एक डी टी एकोणीस बरोबर ए प्लस एकोणीसमधून हे गेलं अठरा डी हे आपल्याला पहिलं पद आलं म्हणजेच एकोणीसवं पद आलं मग ती एकोणीसची किंमत किती दिलेली आहे आपल्याला बावन्न म्हणून बावन्न बरोबर ए प्लस अठरा डी हे समीकरण एक त्यानंतर आपल्याला दिलेलं अडतीसवं पद म्हणून सूत्रानुसार अडतीसवे पद बरोबर काय येईल मग टी अडतीस बरोबर ए प्लस यन यांची किंमत आहे अडतीस म्हणून अडतीस मायनस एक डी मग ती अडतीसची किंमत ले आपल्याला दिलेली एकशे अठ्ठावीस बरोबर ए प्लस अडतीसमधून एक गेलं सदोतीस डी ही किंमत येईल म्हणजेच हे समीकरण दोन घेऊया आपण मग हे दोन समीकरण घेतल्यानंतर या दोघांची आपण आता बेरीज करूया समीकरण एक व दोनची बेरीज करूया म्हणून ए प्लस अठरा डी बरोबर बावन्न हे समीकरण एक आणि ए प्लस सदतीस डी बरोबर एकशे अठ्ठावीस हे समीकरण दोन यांची बेरीज बेरीज केल्यावर दोन ए प्लस सात आणि आठ पंधरा हातच्याला एक चार आणि एक पाच पंचावन्न डी बरोबर आठ आणि दोन दहा हातच्याला एक पाच आणि तीन आठ एकाशी एकशे एक ऐंशी म्हणजे दोन ए प्लस पंचावन्न डी बरोबर एकशे ऐंशी याला आपण नाव देऊ या समीकरण तीन किंवा विधान तीन असे नाव देऊ त्याच्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे छप्पनव्या पदांची बेरीज छप्पनव्या पदापर्यंतची बेरीज म्हणून यस छप्पन बरोबर म्हणजे सम ऑफ फिफ फिफ्टी सिक्स इज इक्वल टू एन बाय टू म्हणजे चौकटी कंसात दोन ए प्लस एन मायनस एक डी या सूत्रानुसार आपल्याला किंमत काढायची आहे यश छप्पन बरोबर आपल्याला यांची किंमत आहे छप्पन म्हणून छप्पन छे दोन चौकटी कंसा दोन गुणिले ए याची किंमत आपल्याला दिलेली नाही म्हणून दोन ए प्लस यन आहे छप्पन मायनस एक डी बरोबर छप्पनला भाग घातला दोनने तर बेदोनी चार बे बेआटी सोळा अठ्ठावीस चौकटी कंसा दोन ए प्लस छप्पनमधून एक गेलं पंचावन्न डी म्हणजे दोन ए प्लस पंचावन्न डी पण आपण बघा दोन ए प्लस पंचावन्न डी याची किंमत विधान तीनमध्ये किती आलेली आहे एकशे ऐंशी म्हणून अठ्ठावीस गुणिले डायरेक्ट ही किंमत ठेवूया एकशे ऐंशी कारण काय विधान तीनवरून ही आपण किंमत घेतली म्हणून यस छप्पन बरोबर अठ्ठावीस गुणिले एकशे ऐंशी तर शून्यला शून्य अठरा अठ चौरीचा हत्याला चौदा अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस आणि चौदा पन्नास म्हणजेच पाच हजार चाळीस तर या अंक गणितीसाठीतील छप्पनव्या पदापर्यंत पर्यंतची बेरीज पाच हजार चाळीस आहे यामध्येच आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा हे गणित सोडू शकतो म्हणजे समीकरण एक व दोनच्या किमती काढल्यानंतर समीकरण दोनमधून एक आपण वजा करू शकतो व त्यावरून ए व एची किंमत कटून जाईल आणि डीची किंमत आपल्याला मिळेल मग डीची किंमत आपण समीकरण एक किंवा दोनमध्ये ठेवून याची किंमत परत मिळू शकतो या पद्धतीने आपल्याला ए डी आणि स टी यन हे पद मिळेल त्यावरून आपण यन हे छप्पन असल्यामुळे छप्पनव्या पदापर्यंतची बेरीज काढू शकतो पुढील मुख्य पाचवा प्रश्न आपल्याला दिला आहे कृती पूर्ण करायसाठी एक व एकशे चाळीसमधील चारने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती तर एक व एकशे चाळीसमधील चारने संख्या आहेत चार आठ बारा डॅश डॅश एकशे छत्तीस याप्रमाणे ही क्रमिका आहे म्हणून यन बरोबर येईल हे किती आपल्याला काढायचं आहे यन म्हणजेच ह्या संख्या किती आहेत ते आपल्याला काढायचं आहे आणि चारने भाग जाणाऱ्या सर्व संख्या आहेत म्हणजे सामान्य फरक त्यांचा डी किती असेल ए असेल पहिली संख्या चार आणि चारने भाग जाणाऱ्या संख्या असल्यामुळे डी असेल चार सामान्य फरक चार कारण सर्व संख्या चारने भाग जाणारे आहेत त्याच्यानंतर टी एन म्हणजे शेवटचे पद दिलेले आपल्याला एकशे छत्तीस मग सूत्र दिलेले आपल्याला एन काढण्यासाठी टी एन बरोबर ए प्लस एन मायनस एक डी मग एकशे छत्तीस टी वे पद आहे म्हणजे शेवटचे बरोबर ए ए पहिले पद आहे चार प्लस एन मायनस एक गुणिले डी म्हणजेच चार सामान्य फरक त्याच्यानंतर यन बरोबर आपल्याला किती दिलेला आहे ही किंमत टोटल काढलेली आहे तर यन बरोबर किती येईल बघा यन मायनस एक म्हणजे चारनं यनला आणि एकला जर गुणलं तर चार गुणिले यन चार यन आणि ध गुणले ऋण चार ऋण चार येईल म्हणजे धन चार आणि ऋण चार कटून जाईल आणि चार यन शिल्लक राहील तर चार यनचं चार गुणिले असलेले इकडे येऊन भागिले आल्यानंतर चारने भागलं तर चारित्रिक बारा आणि एक उरलं चारी चौक सोळा म्हणजे यन बरोबर चौतीस ही संख्या येईल म्हणून यस एन बरोबर म्हणजेच आपल्याला चौतीसव्या पदापर्यंतची बेरीज काढायची आहे म्हणून यस एन बरोबर एन छेद दोन दोन ए प्लस एन मायनस एक डी या सूत्रानुसार यस यन म्हणजेच यांची किंमत आहे चौतीस बरोबर चौतीस छेद दोन चौकटी कंसात दोन ए दोन गुणिली ए याची किंमत आहे चार चौक लहान कंसात एन मायनस एक म्हणजेच यांची किंमत आपली आलेली आहे चौतीस तर चौतीस मायनस एक डी आहे चार चौकटी कंस बंद म्हणून बरोबर दोनने चौतीसला बघितलं तर एक बे बेसत्तीस बे, चौदा चौकटी कोणसा बेचोक आठ चौतीसमधून एक गेलं तेहत्तीस म्हणून गुणिले तेहत्तीस गुणिले चार हे प्लस आहे सॉरी तिथे प्लस राहिलं म्हणून आठ प्लस तेहतीस गुणिले चार तर बरोबर किती येईल मग सतरा गुणिले चार बारा चार त्रिक बारा आणि एक तेरा प्लस आठ ही किंमत येईल म्हणून की इकडे किती येईल यश चौतीस बरोबर सतरा गुनिले आठ आणि एकशे बत्तीस एकशे चाळीस बरोबर सतरा शून्य शून्य सतरा चौक अडुसष्ट ह्याच्याला सहा सतरा एक सतरा सतरा आणि सहा तेवीस म्हणजे यश चौतीस म्हणजेच चौतीसव्या पदापर्यंतची बेरीज आपल्याली तेवीसशे ऐंशी म्हणजेच एक व एकशे चाळीसमधील चारने भाग जाणाऱ्या नैसर्गसंख्यांची बेरीज तेवीसशे ऐंशी आहे पुढील सहावा प्रश्न आहे आपला एका अंकगणिती श्रेणीतील पहिल्या पंचावन्न पदांची बेरीज तेत्तीसशे आहे तर अठ्ठावीसवे पद काढा म्हणलेलं आहे म्हणजे सम ऑफ एन बरोबर दिले आपल्याला तेत्तीसशे तीन हजार तीनशे तर अठ्ठावीसवे पद काढायचे आहे म्हणून पदांच्या बेरजेच्या सूत्रानुसार यस यन बरोबर एन बाय टू चौकटी कंसा दोन ए प्लस एन मायनस एक डी या सूत्रानुसार आपण किंमत काढूया यस किती आहे आपलं यस पंचावन्न आहे पंचावन्न पदांची बरीज म्हणजेच यांची किंमत पंचावन्न तर पंचावन्न छेद दोन चौकटी कंसात दोन ए प्लस पंचावन्न वजा एक डी आपल्याकडे यांची किंमत आहे ए व डीची नाही म्हणून जशाच तसं ठेवलं आपण बरोबर पंचावन्न छेद दोन आणि यस पंचावन्न आहे आपल्याकडे ते ए बरोबर पंचावन्न छेद दोन चौकटी कंसा दोन ए प्लस पंचावन्नमधून एक गेलं चोपन्न चोपन्न डी ही किंमत म्हणून तेहत्तीस शे बरोबर पंचावन्न छे दोन आणि दोन ए प्लस चौपन डीमधून आपण दोन कॉमन काढूया गुणिले दोन तर कंसात राहिलं ए प्लस सत्तावीस डी मग हे दोन दोन कटून गेले आणि हे गुणिले पंचावन्न इकडे येऊन भागिले होईल म्हणून ए प्लस सत्तावीस डी बरोबर तेहतीस शे भागिले पंचावन्न बरोबर अकरा पाचे पंचावन्न अकरा तारीख तेहतीस शून्यला शून्य पाच एक पाच पाच सक शून्यला शून्य म्हणून ए प्लस सत्तावीस डी बरोबर साठ ही किंमत आली तर याला विधान आपण एक देऊया मग आपल्याला विचारलेलं आहे अठ्ठावीसव्या पदापर्यंतची बेरीज म्हणून पदांच्या अठ्ठावीसवे पद विचारलं आहे म्हणून पद काढायचं आपल्याला टी एन बरोबर ए प्लस एन मायनस एक डी या सूत्रानुसार टी एन यांची किंमत दिलेली आहे आपल्याला अठ्ठावीस बरोबर ए प्लस अठ्ठावीस वजा एक डी म्हणून टी अठ्ठावीस बरोबर ए प्लस अठ्ठावीसमधून गेलं सत्तावीस डी मग ए प्लस सत्तावीस डीची किंमत आपल्याला एकमध्ये दिलेली आहे साठ म्हणून टी अठ्ठावीस बरोबर साठ ही किंमत येईल कशावरून विधान एकवरून म्हणून आपल्याला म्हणता येईल या अंकगणित शेतीतील अठ्ठावीसवे पद हे साठ आहे पुढील सातवे गणित आहे आपले एका अंक अणसिडीतील तीन क्रमागत पदांची बेरीज सत्तावीस व त्यांचा गुणाकार पाचशे चार आहे म्हणलेलं आहे आणि आपल्याला पदे दिलेले आहेत ए मायनस डी ए व ए प्लस डी ही तीन पदे दिलेली आहेत म्हणून पहिल्या अटीनुसार गणितातील पहिल्या अटीनुसार काय म्हणलेलं आहे आपल्याला बेरीज दिलेला आहे म्हणून ए मायनस डी प्लस ए प्लस ए प्लस डी बरोबर सत्तावीस म्हणून हे ऋण डी धनडी कटून गेलं आणि ए प्लस ए प्लस ए म्हणजेच तीन ए बरोबर सत्तावीस म्हणून ए बरोबर सत्तावीस भागिले तीन हे गुणिले असलेलं भागिले झालं तीन नवे सत्तावीस म्हणून ए बरोबर नऊ ही किंमत येईल याला आपण विधान एक देऊया त्यानंतर दुसऱ्या अटीनुसार दुसऱ्या अटीनुसार आपल्याला काय म्हटलेलं आहे त्या तिन्ही पदांचा गुणाकार पाचशे चार आहे म्हणजेच ए मायनस डी गुणिले ए गुणिले ए प्लस डी बरोबर पाचशे चार कंस म्हणजे गुणाकार असतो त्यामुळे आपण चिन्ह लिहिलेलं ले नाही या तिघांचा गुणाकार पाचशे चार आहे म्हणून आपण यामध्ये थोडा बदल करूया हे ए मायनस डी आणि ए प्लस डी हे शेवटी घेऊया व एला सुरुवातीला घेऊया ए आणि चौकटी कंसामध्ये छोट्या कंसात ए मायनस डी दुसऱ्या कंसात ए प्लस डी चौकटी कंश बंद बरोबर पाचशे चार म्हणजेच काय झालं एका कंसात ए प्लस बी एका कंसात ए मायनस बी या सूत्रानुसार हे ए आणि चौकटी कंसात काय येईल मग ए वर्ग वजा डी वर्ग ही किंमत येईल बरोबर पाचशे चार मग एने आपण ए, ए वर्गला गुणला तर ए घन होईल वजा ए गुणलेली डी ए डी वर्ग होईल बरोबर पाचशे चार म्हणून याची किंमत आपण एकमध्ये किती काढलेली आहे नऊ म्हणून ती किंमत यामध्ये ठेवूया म्हणून नऊचा घन मायनस नऊ डी वर्ग बरोबर पाचशे चार कशावरून एकवरून म्हणजेच एकमध्ये आपल्याला याची किंमत आलेली आहे नऊ म्हणून ती किंमत ठेवली आपण मग काय येईल नऊचा घन सातशे एकोणतीस मायनस नऊ डी वर्ग बरोबर पाचशे चार म्हणून ते पाचशे चार धनं असलेलीकडे ऋण होईल आणि ऋण नऊ डी पलीकडे जाऊन धन होईल म्हणून नऊ डी वर्ग बरोबर सातशे एकोणतीस वजा पाचशे चार नऊ डी वर्ग बरोबर नऊमधून चार गेले पाच दोनांमधून शून्य गेले दोन सातमधून पाच गेले दोन नऊ डी वर्ग बरोबर दोनशे पंचवीस म्हणून डी वर्ग बरोबर दोनशे पंचवीस भागिले नऊ बरोबर नऊ दोन्ही अठरा चार उरले नऊ पाचशे पंचेचाळीस म्हणून डी वर्ग बरोबर पंचवीस तर डी बरोबर धन धनकी मारून वर्गमुळात पंचवीस म्हणून डी बरोबर धन किंवा ऋण पाच म्हणून ए बरोबर आपल्याला किंमत आलेली आहे नऊ आणि डी बरोबर आहे धन किंवा ऋण पाच म्हणून ती पदे म्हणून ती पदे डी बरोबर धन पाच घेऊन ए मायनस डी बरोबर नऊ मायनस पाच म्हणजेच एची किंमत नऊ आहे नऊ वाचा पाच बरोबर चार ए बरोबर नऊ आणि ए प्लस डी म्हणजेच नऊ प्लस पाच बरोबर चौदा किंवा डी बरोबर ऋण पाच घेऊन ए मायनस डी बरोबर नऊ मायनस कंसात ऋण पाच बरोबर ऋणगुल्य ऋण धन नऊ प्लस पाच बरोबर चौदा ए बरोबर नऊ नंतर नऊ प्लस ऋण पाच म्हणजेच नऊमधून ऋण पाच गेले धन चार म्हणून ती पद काय येतील चार नऊ चौदा किंवा चौदा नऊ चार पुढील आपले आठवे गणित आहे चार क्रमागत पदांची बेरीज बारा व तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज चौदा आहे तर ती अंकगणित श्रेणी काढा म्हणलेला मन आहे म्हणून ती पदे दिलेली आपल्याला ए मायनस डी ए प्लस डी ए प्लस दोन डी म्हणून पहिल्या आटीनुसार त्या चारही पदांची बेरीस्टी दिलेली आहे बारा म्हणून ए मायनस डी प्लस ए प्लस ए प्लस डी प्लस ए प्लस, प्लस दोन डी बरोबर बारा तर काय काय कटून जाईल इकडे ऋण डी आणि हे ऋण डी कटून गेलं तर ए प्लस ए चार ए प्लस दोन डी बरोबर बारा मग आपण याच्यातून दोन कॉमन काढूया तर कंसात राहील दोन ए प्लस डी बरोबर सहा म्हणजेच आपण काय केलं दोन कॉमन काढलं म्हणजे दोनने भागले दोनने भागले तर पुढील विधान काय येईल आपले दोन ये प्लस ये ए प्लस डी बरोबर सहा याला आपण विधान क्रमांक एक देऊया म्हणून दुसऱ्या अटीनुसार दुसऱ्या अटीनुसार आपल्याला सांगितलेलं आहे तिसऱ्या म्हणजेच ए प्लस डी व चौथ्या पदाची बेरीज म्हणजेच ए प्लस दोन डीची बेरीज चौदा आहे म्हणून ए प्लस ए दोन ए प्लस डी प्लस दोन डी तीन डी बरोबर चौदा हे विधान दोन घेऊया आपण मग एक व दोनमध्ये पाहिलं तर दोन ये दोन हे किंमत सारखी आहे म्हणून समीकरण दोनमधून एक वजा करू काय किंमत येईल मग दोन ये प्लस तीन डी बरोबर चौदा विधान दोन दोन ये प्लस डी बरोबर सहा विधान एक वजा करायचं आहे आपल्याला वजा केल्यामुळे खालची चिन्ह बदलतील आणि धन दोन्ही ऋण दोन्ही कटून जाईल आणि तीनमधून दोन ए गेलं दोन डी बरोबर चौदामधून सहा गेले आठ तर डी बरोबर येईल आठ चे दोन बरोबर चार मग ही किंमत आपण एकमध्ये ठेवू तर विधान ए काय आहे आपलं दोन ए प्लस डी बरोबर सहा म्हणून दोन ए प्लस चार बरोबर सहा दोन, ये दोन, ये ले दोन, दोन, दोन एक बरोबर हे धन असलेलं पलीकडे दोन ऋण होईल मग ए बरोबर हे गुणिले दोन असलेलं भागिले होईल सहामधून दोन गेले दोन भागिले दोन बरोबर एक म्हणून ए बरोबर एक ही किंमत येईल म्हणून ती पदे काय येतील ती पदे पहिला आहे ए मायनस डी बरोबर एची किंमत आलेली आपली एक म्हणून एक मायनस चार म्हणजेच आपली किंमत किती आहे ए मायनस डीचा फरक आहे आपला चार म्हणून ए मायनस चार बरोबर ऋण तीन पहिलं पद नंतर दुसरं पद ए बरोबर एक तिसरं पद ए प्लस डी बरोबर एक प्लस चार बरोबर पाच व ए प्लस दोन डी हे चौथं पद म्हणून एक प्लस दोन गुणिल्ले चार बरोबर एक प्लस आठ बरोबर नऊ म्हणून ती पदे आहेत ऋण तीन एक पाच कॉमा नऊ पुढील नवा प्रश्न आहे टी एन बरोबर शून्य म्हणजेच एका अंकिशिल पद शून्य आहे तर आपल्याला एकोणतीसवे पद हे एकोणीसव्या पदाच्या दुप्पट आहे हे दाखवा म्हणलेलं आहे म्हणून सूत्रानुसार टी एन बरोबर ए प्लस एन मायनस एक डी या सूत्रानुसार टी नऊ नव्यपद पद दिलेले आपल्याला म्हणून ए प्लस एन मायनस एक म्हणजेच नऊ मायनस एक डी टी नऊ म्हणजेच नव्या पदाची किंमत दिलेली आहे शून्य बरोबर ए प्लस नऊमधून एक गेलं आठ डी ए प्लस आठ डी बरोबर शून्य ही किंमत आपण विधान एक देऊया त्यानंतर आपल्याला काढायचं आहे एकोणविसवे पद म्हणून टी एन बरोबर ए प्लस एन मायनस एक डी या सूत्रानुसार टी एकोणीस बरोबर ए प्लस एनची किंमत एकोणवीस मायनस एक डी म्हणून टी एकोणवीस बरोबर ए प्लस एकोणीसमधून एक, एक गेलं अठरा डी मग अठरा डीची आपण फोड करूया टी एकोणवीस बरोबर ए प्लस आठ डी प्लस दहा डी ही घेऊया आपण ए प्लस आठ डी प्लस दहा डी म्हणजे आठ डी आणि दहा डी अठरा डी पण ए प्लस आठ डीची एकमध्ये काय किंमत दिलेली आहे शून्य म्हणून टी एकोणवीस बरोबर ती जर किंमत आपण इथे ठेवली तर शून्य प्लस दहा डी ही किंमत येईल कशावरून एकवरून म्हणून टी एकोणवीस होईल बरोबर दहा डी म्हणजे एकोणीसव्या पदाची किंमत आली दहा डी याला आपण विधान दोन देऊ नंतर एकोणतीसवे पद काढूया आपण म्हणून टी एकोणतीस बरोबर ए प्लस यांची किंमत एकोणतीस वजा एक डी बरोबर ए प्लस एकोणतीसमधून गेले अठ्ठावीस डी म्हणून टी एकोणतीस बरोबर इथं पण आपण अठ्ठावीसची फोड करूया ए प्लस आठ डी प्लस वीस डी म्हणजेच आठ डी आणि वीस डी अठ्ठावीस डी पण ए प्लस आठ डीची आपण विधान एकमध्ये किंमत शून्य दिलेली आहे म्हणून टी एकोणतीस बरोबर शून्य प्लस वीस डी म्हणून टी एकोणतीस बरोबर एक, एक वीस डी ही किंमत येईल आता वीस डीची आपण फोड करूया म्हणून टी एकोणतीस बरोबर दोन गुणिले दहा डी दोनने दहा लागून तर ला किती येईल बेंदा वीस डी पण ही डी किंमत कशाची ती आहे आपल्याला टी एकोणतीस बरोबर दोन गुणिले डी किंमत आपल्याला आलेली आहे एकोणीसव्या पदाची म्हणून काय येईल इकडे एकोणीस टी एकोणीस ही किंमत येईल म्हणून आपल्याला काय सिद्ध करता आलं एकोणतीसव्या पद हे एकोणीसव्या पदाचा दुप्पट आहे विधान दोनवरून